नमस्कार, बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कट्टा येथून। कट्टा येथील बॅरिस्टर नाथपाई सेवांगण इथे 16 नोव्हेंबरला माजी केंद्रीय मंत्री प्राध्यापक मधू दंडवते यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले। प्राध्यापक मधू दंडवते यांचा हा 17वा स्मृतिदिन होता। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक मधू दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यानंतर दीपक भोगते यांनी प्रास्ताविकात प्राध्यापक मधू दंडवते यांच्या विज्ञाननिष्ठ समाजवादी व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला। त्यांच्यासोबतच्या अनेक स्मृतींना उजाळा दिला। त्यांच्यासोबत काम करण्याची मिळालेली संधी हा आपल्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले। किशोर शिरोडकर यांनीही आपले दंडवते यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेंद्र महाभोज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्राध्यापक मधू दंडवते यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून काम केले आणि अखेरपर्यंत समतेचा विचार आणि विज्ञाननिष्ठता सोडली नाही याचा आवर्जून उल्लेख केला। शोभा माडगूळ यांनी दंडवते यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेच्या अनेक आठवणी जागवल्या। भास्कर आकेरकर यांनी कोकण रेल्वेच्या रूपाने महाराष्ट्रावर प्राध्यापक दंडवते यांचे उपकार असून त्यांना महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही असे मत व्यक्त केले। यावेळी आकाश कंदील व भेटकार्ड स्पर्धेतील गुणवंतांना शैक्षणिक भेटवस्तू व प्रशस्तीपत्रकांचे वितरण करण्यात आले। सर्व मुलांना नरेंद्र दाभोलकर यांची अंधश्रद्धा निर्मूलनावरील पुस्तके भेट देण्यात आली। यावेळी मधू दंडवते सेवानिधीचे वितरण तसेच 10 होतकरू विद्यार्थिनींना करण्यात आले। यावेळी शिवण क्लासच्या विद्यार्थिनींना देखील विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाला महेंद्र महाभोज, भास्कर आकेरकर, बापू तळवडेकर, किशोर शिरोडकर, गंगाराम गावडे, शोभा माडगूळ, सुजाता पावसकर, श्रीधर गोंधळी, विद्या चिंदरकर, अरुण पावसकर, सतीश कांबळी पाटील पालक व विद्यार्थी उपस्थित होते।